कुरुकली येथील मातंग वस्ती मध्ये घाणीचे साम्राज्य। डांबावरील बल्ब एकदा गेला की बदलला जात नाही। किती वेळा सर्पदंश होता होता वाचला महिलांनी दिली साक्ष। मातंग समाजावरील अन्यायाची मालिका कोणत्या ना कोणत्या प्रकारे चालूच असून अशीच घटना कागल तालुक्यातील कुरकली गावात असून कित्येक वर्ष या समाजामध्ये गटारीची स्वच्छता नसून रात्री अपरात्री महिला व वयोवृद्ध नागरिकांनी घराच्या बाहेर येणं म्हणजे जीव घेणं ठरत आहे। यावेळी उपस्थितांकडून मिळालेली माहिती अशी कित्येक वेळा डांबावर बल्बच नसल्यानं सर्पदंश होता होता वाचला आहे। ज्येष्ठ नागरिक सुद्धा हीच कहाणी सांगत आहेत। पावसाचं पाणी तळ्याप्रमाणे साचून राहतं, वसाहतीमध्ये कशालाच रस्ता नाही। जर मातंग समाजामध्ये जाणून बुजून ग्रामपंचायत असं करत असेल तर मग प्रशासन गप्प का आहे? शिवाय दलित वस्ती सुधार निधी नेमका कुठे वापरला जातो असे अनेक सवाल मातंग समाजाने केले आहेत। फक्त ही आमची वसाहत जी आहे, या वसाहती पलीकडे दोन अशा गाडी मोठ्या आहेत, पाणी संपूर्ण पाणी बाबांचं म्हणणं आहे। पलीकडच्या दोन ज्या गाडी आहेत त्या गाडीचं घाण पाणी जे आहे दूषित पाणी मातंग वसाहतीत येते आणि कुरुकलीच्या मातंग समाजामध्ये गेली 10 वर्षे काही विकासच केला नव्हता। या संदर्भात मी ग्रामपंचायतीकडे गेली वर्षभर तक्रार केली पण या तक्रारीची दखल घेतली नाही। त्यानंतर मी माहितीच्या अधिकाऱ्याकडे माहिती मागवली तरी देखील ग्रामसेवकांनी ती उडवून लावली। पण आज दैनिकातनी आणि अन्य ठिकाणी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या झटक्यामुळे आज प्रशासन खडबडून जागे झालं आणि तातडीने त्याने दोन प्रणाली भरून टाकून मातंग समाजाच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम केलं। पण अशा पद्धतीचे काम कदापि खपवून घेतलं जाणार नाही। यापुढं विकास हा चांगल्या पद्धतीने झाला नाही पाहिजे यासाठी आपण झटणार। गटारीची स्वच्छता नसल्यामुळं आणि गटारी उंबरठ्याला लागूनच असल्यानं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून जर ग्रामपंचायतीनं या सर्व कामांचा उरक 8 दिवसात न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे। तसंच आजपासून उपोषण देखील करण्यात येणार आहे। यावेळी आगामी संघर्ष परिषदेचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते। कोल्हापुरी कारभारासाठी कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार।